बिल्कुल ही। ए भगवे हमसे रक्त तड़प तो दत्त हिंद विबाणा देण्याच्या संदर्भामध्ये एक परिस्थिती अशी निर्माण झाली होती की देशामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण या महाराष्ट्रामध्ये सापडले आणि महाराष्ट्राची आर्थिक गडी कोसळली होती आणि ती आर्थिक गडी उद्योगाच्या माध्यमातून बसवण्याचं काम, वेगवेगळे व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचं काम, इतर देशातून उद्योग या राज्यामध्ये आणण्याचं काम आदरणीय देसाई साहेबांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये देखील केलेलं आहे आणि म्हणून एक सक्षम असा उद्योग मंत्री या राज्याला मिळाला आहे। आणि आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षामध्ये जेवढे उद्योग धंदे या राज्यामध्ये आले नव्हते त्याहीपेक्षा जास्त उद्योग धंदे या राज्यामध्ये आलेले। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब त्यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये जे काम केले ते केवळ महाराष्ट्र नाही देशाच्या जनतेच्या स्मरणामध्ये राहिलेले। आणि म्हणून किती देखील भारतीय जनता पक्ष व इतर पक्षांनी टीका टिप्पणी केली असेल तरी जनता या राज्याची माननीय उद्धवजींच्या बरोबर राहिलेली, काम करणारा मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींची खाती झाली। आज या संपूर्ण पनवेलच्या परिसरामध्ये काम करत असताना अनेक प्रश्न आहेत। पनवेल महापालिका आपल्या ताब्यामध्ये नाही, पनवेल महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये आणि ती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामधून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रपणे येऊन पुढच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या समस्या असतील त्या निश्चितपणे सोडू, परंतु आपण सगळ्यांनी एकसंघ होऊन ही महापालिका ताब्यात केवळ घ्यायची नाही तर प्रत्येक वार्डामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज। याबद्दल इथल्या शिवसैनिकांचं आणि नागरिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। माननीय बाळासाहेबांचे एक पत्रकार मित्र गोवा बेरे हे अनेक वर्षापूर्वी असं बोलले होते जाहीर सभेमध्ये की हिंदुत्वासाठी मी शिवसेनेचं कौतुक करतो पण मला काही गोष्टी पटत नाही तेव्हा विरोध करतो, असं ते स्पष्ट बोलले कारण परखड होते। पण एवढं सांगून ते म्हणाले पण ज्या भागामध्ये ज्या गावामध्ये शिवसेनेची शाखा असते त्या गावातल्या लोकांना कुठेही घाबरायची गरज नसते कारण शिवसेना त्यांना हिंमत देते। माननीय बाळासाहेबांनी आयुष्यभर हे काम केलं की जे थकलेले पिचलेले असे लोक होते त्यांना हिंमत दिली, त्यांना लढायला उभं केलं, रडू नका लढा असा मंत्र दिला आणि त्यामुळेच गावागावातून आणि घराघरातून शिवसैनिक उभे राहिले। तेच शिवसैनिक आज त्या शिवसैनिकांचा संच आज पनवेलकरांसाठी काम करतो आहे, झटतो आहे आणि ही जी टीम उभी राहते ह्या टीममुळेच या कार्यालयातून आपल्याला उत्तम सेवा मिळेल याची मी खात्री देतो। शेवटी विश्वास हा परस्परांनी एकमेकांना दिला पाहिजे, आपण जर विश्वास दिलात तर हे सगळे कार्यकर्ते एक चमत्कार करतील याची मला खात्री आहे। त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांनी मांडले, मग पाण्याचा प्रश्न, टॅक्सचा प्रश्न आहे, सिडकोचे प्रश्न आहेत, जे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष घालतो आहे, घालीन आणि मला खात्री आहे की उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार हे जनतेला आपलंसं वाटतं, त्यामुळे लोकांना खुपणार काही असेल तर त्याबद्दल आम्हाला तातडीनं हालचाल केलीच पाहिजे। त्यामुळे ह्या प्रश्नांमध्ये जनतेला दिलासा मिळेल, न्याय मिळेल अशी खात्री बाळगायला हरकत नाही।